आपण पाहताय तिचा जागर, समस्या तुमची, पाठपुरावा आमचा। नमस्कार, सिनेकट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। अभिनेता रणबीर कपूर त्याच्या भांडकुदार स्वभावामुळे त्याच्या अनेक गर्लफ्रेंडनी त्याला डिच्चू दिला आहे। सध्या आलिया भट्ट सोबत त्याचे रिलेशन सर्वत्र चर्चेत आहे, पण त्याच्या याच भांडकुदार स्वभावाचा आलियालाही प्रत्यय आला आहे। पाहूयात हा व्हिडिओ। आलिया भट्ट व रणबीर कपूर हे दोघे सध्या त्यांच्या रिलेशनशिपमुळे सिनेसृष्टी व सोशल मीडियावर चांगलेच फेमस झाले आहेत। मध्यंतरी त्यांच्या लग्नाच्या न्यूज देखील चर्चेत येत होत्या। मात्र रणबीरचे आणि आलियाचे किती दिवस पटणार असा संभ्रमही सिनेसृष्टीसोबत चाहत्यांना होता, कारण रणबीर कपूर हा त्याच्या फिल्मपेक्षा जास्त अफेअरच्या चर्चेतच जास्त असतो। याआधी त्याच्या अनेक गर्लफ्रेंड्स होऊन गेल्या, पण एखादं रिलेशनशिप तुटल्यानंतर आपण दोष दोघांनाही देतो, मात्र एकाच व्यक्तीचे ज्यावेळी 10 व्यक्तींबरोबर भांडण होत असेल तर तीच व्यक्ती रिलेशनशिपमध्ये कमी पडत असते। रणबीर कपूरचे आलिया भट्टच्या अगोदर बऱ्याच गर्लफ्रेंड झाल्या, त्यात दीपिका पादुकोण बरोबर तो जास्त चर्चेत आला होता, मात्र तिच्यासोबतही त्याचे भांडण झाले। त्याच्यानंतर अवंतिका मलिक, सोनम कपूर, नंदिता मेहतानी, प्रियंका चोप्रा, नगरीस फकरी, कटरीना कैफ, मिहिरा खान, आमेशा पटेल, श्रुती हसन यांच्यानंतर आता आलिया भट्ट हिचा नंबर लागला होता। मात्र आता यांचेही ब्रेकअप लवकरच होईल असं दिसत आहे, कारण गली बॉय चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकत्र आले होते। या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया मुख्य भूमिकेत आहे। आलिया आणि रणबीर एकाच गाडीतून स्क्रीनिंगसाठी पोहोचले होते। यावेळी गाडीत दोघांमध्ये भांडण सुरू होतं असा व्हिडिओ दिसत आहे। रणवीर अत्यंत रागात आलियाशी बोलत असून आलिया त्याला समजवण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओ स्पष्ट दिसत आहे।